नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आहे तो विद्यार्थ्याकरिता आहे, परंतु तो सर्व पालकांनाच करावा लागतो, जे आहे जातीचा दाखला काढणे, कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन कसे काढायचे, आणि हे जे आहे जे विजय एंटीमधील कर्मचारी आहे किंवा त्यांचे मुलं असेल किंवा विजय एंटीमधील सर्व लोक आहे का ज्यांना क्रिमिलियर काढावे लागते आणि त्यांना फक्त रिझर्वेशन हे महाराष्ट्रापुरतं आहे, महाराष्ट्राच्या बाहेर रिझर्वेशन चालत नाही, तर त्याकरिता त्यांना OBC रिझर्वेशन घ्यावं लागते। तर OBC सर्टिफिकेट जे NTवाले आहे त्यांना कसं करायचं आहे, काढायचं आहे, याबाबतचा हा व्हिडिओ आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। आता आपल्याला काय करायचं आहे का, आपले सरकार mahaonline.gov.in हे पोर्टल आहे, तर या पोर्टलमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स इथून अवेलेबल होतात, जसं इन्कम सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिलियर आहे, जे काही आपल्याला शैक्षणिक कार्यासाठी जे काही लागते ते इथून मिळते। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे का, आपला इथं युजर आय डी एक तयार करायचा, आणि तयार करून इथे आपल्याला आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा, आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकायचा, आणि हे टाकल्यानंतर लॉग इन करायचं, म्हणजे आपलं काय होईल, लॉग इन आय डी ओपन होईल, आणि यामधून आपल्याला सर्व हे करता येईल। आता बघा या ठिकाणी कसं आहे, आतापर्यंत मी जे काही ऑनलाईन केलेलं आहे तेच सांगितलं आहे। सुरुवातीला मी इन्कम टॅक्सचं इन्कम सर्टिफिकेट कसं काढायचं ते हे केलं होतं, तर हे मी 15 तारखेला हे केलं होतं आणि हे इन्कम अप्रूव्ह झालेलं आहे। नंतर हे 14/9 टाकलेलं होतं इन्कमचं आणि हे 19/9 अप्रूव्ह झालेलं आहे, डाउनलोड इथून करता येते। त्याच्यानंतर काय केलं होतं, कास्ट सर्टिफिकेट टाकलेलं होतं, तर कास्ट सर्टिफिकेट हे 15/9 टाकलं होतं आणि 7/10 आपल्याला मिळालेलं आहे। आणि एक जे नॉन क्रिमिनल टाकलेलं होतं ते अजून मिळायचं आहे, बरोबर आहे। आणि एक आज आपल्यासाठी व्हिडिओ जो तयार केला तर त्याच्या अनुषंगाने आज ही माहिती आपण तयार केली, भरलं आहे सर्व, ते कसं करायचं आहे हे आपल्याला इथून पाहून घ्यायचं आहे। तर याप्रमाणे आता काय करायचं, आपण या वेबसाईटला आल्यानंतर आता आपल्याला हा तुमच्या याला हे पॅनल दिसणार नाही, तर या ठिकाणी सर्व्हिसेस म्हणून जे आलेलं आहे तर यामध्ये आपल्याला रेव्हेन्यू डिपार्टमेंट घ्यायचं आहे। आता रेव्हेन्यू डिपार्टमेंट घेतला आपण, इथे आल्यानंतर आपल्याला रेव्हेन्यू सर्व्हिस घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे सर्टिफिकेट दिलेलं आहे। तर आता याच्या आधी आपल्याला नॉन क्रिमिनलचं पण सांगितलेलं आहे मी आणि इन्कमचं सांगितलं आहे। आता कास्ट सर्टिफिकेटचं राहिलं होतं, कास्ट सर्टिफिकेटमध्ये इथे क्लिक करायचं आणि प्रोसीड करायचं। आता इथं प्रोसीड केल्यानंतर आपल्याला काय होईल, आता हे माझं हे असल्यामुळे यांनी डॅशबोर्डवर आणलं, तर आता आपण इथे पुन्हा इथे सर्व्हिस लिस्टला यायची आणि सर्व्हिस लिस्टला माझ्याकडे डाटा असल्यामुळे तुम्हाला हे डायरेक्ट ही विंडो येईल, तर ह्या विंडोमध्ये आपण इथे कास्ट सर्टिफिकेटला क्लिक करायचं। आता कास्ट सर्टिफिकेट क्लिक केल्यानंतर त्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतात, तर एक अनिवार्य आहे यापैकी एक, दुसरं प्रूफसाठी म्हणजे ॲड्रेस प्रूफसाठी, पहिलं आयडेंटिफिकेशनसाठी हे अनिवार्य आहे आणि अदरमध्ये कोणतंही एक असं यांचं म्हणणं आहे। तर याप्रमाणे आपल्याला 3 डॉक्युमेंट आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला बघा पॅन कार्ड किंवा आपल्याला याचं फोटो ॲप्लिकेशनसाठी आय कार्ड वगैरे जे असेल ते घेता येईल, आणि ॲड्रेस प्रूफसाठी आपल्याला आधार कार्ड घेता येईल किंवा वोटर कार्ड, म्हणजे आपल्याला सर्वांकडे आधार कार्ड आहे म्हणजे आधार कार्ड वापरायचं, आणि पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड, किंवा तुमचं पासपोर्ट किंवा जे काही असेल ते, नाही तर मग आधार कार्ड इथे पण आपल्याला प्रूफसाठी वापरता येईल आणि अदरमध्ये हे दिलेलं आहे। तर आता आपण हे याच्याप्रमाणे काय घ्यायचं आपण हे करू,
यानंतर मग आपल्याला काय करायचं, यानंतर आपल्याला हे सर्व आपल्याला दाखवलेलं आहे याची प्रिंट घ्यायची, तर प्रिंट घेऊ शकतो. आता या ठिकाणी दिलेलं आहे का 45 दिवसाचा वेळ लागेल आणि हे SDO कडनं आपल्याला मंजुरात मिळेल आणि अपीलमध्ये जायचं असेल, फर्स्ट अपील कोण आहे, सेकंड हे दिलेलं आहे. ॲज यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला ही विंडो येणार आहे. तर ह्या विंडोमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे कास्ट सर्टिफिकेटला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट फॉर GOI पोस्ट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पोस्टसाठी आपल्याला इथे अप्लिकेशन जे करायचं असते, तर त्यासाठी आपल्याला म्हणजे जसं कोणाला NTवाला असेल त्याला UPSCला बसायचं असेल, IBPSला, बँकेच्या याला, IIT किंवा जे काही सेंट्रलचे जेवढे काही असेल, किंवा महाराष्ट्र सोडून दुसरीकडे कुठे अप्लिकेशन करायचं असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, तर याकरिता जर NTवाला असेल, NTVJ तर यांना काय होते का, यांना ओपनमधून भरावं लागेल, पण त्यांनी हे जर प्रमाणपत्र काढलं तर ते OBCमध्ये जाईल. तर याच्यासाठी हे इथे याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला हे पूर्ण माहिती भरायची आहे, स्त्री घ्यायचं काय, जे काही घ्यायचं असेल ते घ्यायचं, हा डाटा पूर्ण असा भरायचा, मोबाईल नंबर वगैरे टाकायचं. आता ऑक्युपेशन काय आहे, तर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहे, कुणी शेतकरी असेल, जे काही असेल तर ते आपलं इथून निवडायचं आणि इथे टाकायचं. त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचं, आपला ॲड्रेस पूर्ण भरून घ्यायचा. आता इथे काय येईल का, बेनिफिशरी कोण आहे, कोणाला करायचं आहे, मुलाला मुलीला वगैरे, ते हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, आपण सिलेक्ट केलं समजा मुलीला केलेलं समजा, नंतर त्यांचं बेनिफिशियरी नाव त्यांचं, मग इथं इंग्लिशमध्ये नाव टाकायचं, मराठीत येऊन जाईल, मोबाईल नंबर, जेंडर तो घेईल समजा असलं तर बरोबर हे करेल. तुम्ही हे जर निवडलं श्रीमती तर तेव्हा ते येऊन जाईल. आणि आता हे इंग्लिशमध्ये, आता आपल्याला हे मराठीत जर पाहिजे असेल तर याला आपण मराठीला क्लिक करू आणि इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा याला सिलेक्ट करायचं. आता हे मराठीत आलं आहे सर्व, याच्याप्रमाणे आपल्याला मराठीत घेता येईल. अर्जदाराचे लाभार्थ्याचीच संबंध म्हणजे जो लाभार्थी असेल म्हणजे मुलगा मुलगी तिथे येईल, हे पूर्ण भरायचं. कायमचा पत्ता होई करायचा म्हणजे वर दिलेलंच आहे, आणि लाभार्थ्याच्या वडिलाचा तपशीलही इथं हे भरायचं. आणि व्यवसाय काय करतात, तर व्यवसाय जे असेल ते त्यांचा व्यवसाय भरायचा. आधार कार्ड नंबर, नंतर लाभार्थ्याच्या वडिलाचा पत्ता हे भरायचं. तिथं आपण हे केल्यानंतर जातीचे वर्गीकरण, आता इथे फक्त आपल्याला एक बघायचा आहे का, जे OBC ची वेबसाईट आहे सेंट्रलची, तर त्याच्यामधून आपल्याला तो नंबर शोधावा लागेल का बा, कोण्या कास्टला कोणता आहे. समजा आता माझ्या बाबतीत जर हे करायचं असेल तर गोसावी जर समजा घेतला तर गोसावी 188 नंबरला येते. आता गोसावी हे जर तुम्ही घेतलं तर हे मग आता 188 OBCमध्ये 188 नंबरची जी काही जात येते ती याच्यामध्ये येते. धर्म हिंदू घ्यायचा आणि पोट जात असेल तर हे करायचं, नाही तर हे नाही. आणि इथे मातृभाषा ही मराठी घ्यायची, हॅलो. नंतर टपालचं जे असेल पोस्ट ऑफिसचं नाव लिहायचं आणि वंशपरावर्त व्यवसाय. आता वंशपरावर्त आपलं सर्वांचा शेती आहे, तर आपण इथे शेती शेतमजुरी टाकू शकतो, शेतकरी टाकू शकतो, किंवा जर शासकीय कर्मचारी तर शासकीय कर्मचारी, तर आपण शेतकरी म्हणून टाकू बहुतेक, नाहीतर तुम्ही शासकीय कर्मचारी पण टाकू शकता. जे असेल ते आपल्याला याच्याप्रमाणे टाकायचं आहे. वडिलोपार्जित जाता वडील करते म्हणजे ते आलं समजा. नंतर फादर्सचं हे, मग वडिलाचं काय व्यवसाय आहे, तर वडिलाचा जो व्यवसाय आहे तो इथून आपण सिलेक्ट करायचा, शेतकरी शेतकरी, शासकीय कर्मचारी शासकीय कर्मचारी. आता बेनिफिशियल अदर डिटेल्समध्ये काय होते का, इथे आपल्याला ज्या जिल्ह्यात आहोत ते म्हणजे मूळ गाव जिल्हा तालुका आणि गाव हे निवडायचं. आणि जर आपण दुसरीकडे असाल समजा, म्हणजे या ठिकाणी आहे आणि या व्यतिरिक्त जर आपण दुसरीकडे राहत असू, समजा आपलं गाव वेगळं असेल आणि आपण दुसऱ्याकडे असो, तर तेव्हा हे डिटेल्स भरायचं आहे. आणि आपण जिथं असेल तिथंच असो तर इथं आपल्याला आवश्यकता नाही आहे. आता याच्यानंतर आपल्याला जन्मठिकाण जे असेल ते टाकायचं आहे, आणि आपलं प्राथमिक शिक्षण कुठे झालं त्या शाळेचं नाव आणि माध्यमिक शिक्षण कुठे झालं तिथलं नाव हे महत्त्वाचं आहे, याच्याप्रमाणे ठरलं जाते.
आता याच्यानंतर आपल्याला एविडन्स इन सपोर्ट ऑफ हे याच्यासाठी आता याला होय करायचं आणि याच्यासाठी काय करत आहोत इथे आपण काय करणार आहोत आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे तर इथे काय करायचं कास्ट व्हॅलिडिटी टाकायचं अर्जदार त्यांचे वडील नातेवाईक जन्म नोंदीचा उतारा होय म्हणायचं आणि इथे आपण टी सी दाखवायचं ठीक आहे आजोबाचे असेल तर उपलब्ध अर्जदार किंवा वडील किंवा हे प्राथमिक शाळा प्रवेश नोंदणी उतारा आहे किंवा नाही असेल तर येस करा नो करा समजा असेल तर होय म्हणा आणि टी सी लिहा कारण की आपल्याकडे टी सी आहेच ओके अर्जदार किंवा वडिलाचे असेल तर होय म्हणा असेल तर पुन्हा इथे टी सी येऊन जाईल इथे आपल्याकडे जर काही असेल तर आपल्याकडे ओबीसी साठी आपल्याला काही नाही तिथे नाही म्हणायचं आता आपल्याला जर कोणी सर्व्हिसर असेल आपल्या घरातलं वगैरे तर आपण याला इथे येस म्हणायचं आणि गव्हर्नमेंट सर्वंट आणि जर नसेल समजा तर सोडून द्यायचं नाही करायचं नाही करा आता इथे पडताळणी अर्जदार किंवा वडिलाचं वैधता प्रमाणपत्र असल्यास सत्यापन होय करायचं कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी टाकायची महसूलचा अभिलेख तर महसूलचा अभिलेख म्हटलं का आपल्याकडे काय येते वोटर आय डी म्हणजे इलेक्शन कार्डचं जे येते तर ते आपल्याला होय म्हणता येईल असेल तर ते टाकायचं हे प्रत्येकाकडे असेलच इलेक्शन कार्ड किंवा याला वोटर कार्ड म्हणतो सॉरी वोटर वोटर कार्ड आणि लेखी पुरावा असल्यास इतर संबंधित लेखी पुरावा असला तर आता कास्टसाठी आपल्याला काय आहे आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटीच महत्त्वाचं आहे याच्यापेक्षा काही नाही कास्ट व्हॅलिडिटी किंवा सर्टिफिकेट ठीक आहे आता महत्त्वाचं काय आहे का यांना स्पष्ट तुमचे जर कागद रीड करता आले त्यांना तर त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही बाकी हा डाटा एवढा हे नाही आहे परंतु तुमचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते चांगले क्लिअर असले तर ते ऑब्जेक्शन लावत नाही बस बाकी काही नाही इतर हे आपण व्हॅलिडिटी टाकलं अर्जदाराचं राहत असेल तर ते पाच गावाचे नाव होतं आता पाच गावाचे तुमच्या आजूबाजूचे किंवा तुमचे नातलग असेल ते टाकून द्यायचे अमरावती एखादा तालुका दर्यापूर कोल्हापूर झाले एक दोन तीन चार पाच झाले पाच झाले आता जर आपलं कोणी धर्मांतर केलं असेल काही केलं असेल तर समजा इथं आपल्याला माहिती भरायची आहे अदरवाईज भरायची नाही मूळ गावात जर बदल असेल तर हे तर इथं नाही आहे नंतर बॅकवर्ड क्लासेस काही क्लेम वगैरे आपण केलेलं आहे का तर आपण पहिल्यांदाच करत आहोत तर नाही करायचं ॲपिट्यूड जे आहे तर हे जे ॲपिट्यूड आहे तर हे ॲपिट्यूड याच्यासाठी येते हे बघायला आपण डाउनलोड करूया आणि दुसरं पण करू आता हे जे ॲपिट्यूड आहे
तर हे वंशवळी वगैरे जे असते तर हे आपल्याला कास्ट सर्टिफिकेटसाठी लागेल, हे आपल्याला याला लागणार नाही, हे कास्ट सर्टिफिकेटला लागतं. हे जे दोन फॉर्म्स आहे ते हे आपल्याला आवश्यकता नाही, हे दोन फॉर्म आपल्याला आवश्यकता नाही, हे दोन फॉर्म आपल्याला कास्ट सर्टिफिकेटसाठी लागते. हे आपण ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट काढतो, आपला ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट निघालेलं आहे, ज्यांचं कास्ट सर्टिफिकेटच काढायचं असेल त्यांच्यासाठी हे लागू होईल. ठीक आहे. हां आता इथे होईल, आता इथे काय होईल का, आपल्या समजा वडिलांचं घरातलं कोणाचं जर झालं असेल ज्याचं कास्ट व्हेरिफिकेशन झालं असेल तर इथे काय करू आपण, इथं फादर फादर आणि इथं व्हेन केव्हा असायला पाहिजे तर वर्ष यायला पाहिजे, पण इथं फिगर जात नाही, तर इथं आपल्याला काय टाकू, ज्या गावाने दिला आहे ते टाकून देऊ, म्हणजे अमरावती असं करू. याप्रमाणे हे झालं. आता इथे आपल्याला वडिलाचे नातेसंबंध वैध प्रमाण दिले आहे का किंवा कसे, होय ओके सॉरी सॉरी इथं नो करायचं, हां इथे करायचं फादर. इथं अमरावती ठीक आहे. इतर तपशील आपल्याला कशासाठी पाहिजे, एज्युकेशन एज्युकेशनसाठी. तुम्ही प्रत्यापत्र हवं आहे का, नको. आता प्रत्यापत्र बंद झालेलं आहे, आपल्याला हेच द्यायचं आहे सेल्फ डिक्लेरेशन नाही करायचं, आणि मला मंजूर आहे आणि सेव्ह करायचं. आता सेव्ह केलं तर तो आता हे आपण भरलेलं नाही तर हे तुम्हाला काय काय चुका आहे ते दाखवेल, आणि त्याप्रमाणे क्लिअर करायचे आणि ओके करायचं आणि पुन्हा सेव्ह करून हे करायचं. आता हे सेव्ह झालं असं गृहीत धरू. आता हे मी पूर्ण भरलं, त्याच्यानंतर आता आपल्याला पुढची जी स्टेप येते ते सांगतो. हे बंद करतो. हे मी आधीच केलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवतो. बघा आता याच्यामध्ये डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहे, बरोबर. आता इथे आले का आपल्याला अपलोड जे करायचे ते पाहायचे, तर तीनच महत्त्वाचे आहे, तर जास्त घेते का ते पाहायचे. तर पहिले आपल्याला जे टाकायचं आहे, एक आय डी प्रूफ, एक फोटो प्रूफ आणि एक आपल्याला कास्ट सर्टिफिकेट टाकायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट आपल्याला दोघांचेही पाहिजे, मुलाचेही पाहिजे आणि वडिलांचे पण पाहिजे. तर हे आपल्याला इथं जर टाकता आले नाही, समजा त्यांनी तीनच्यावर घेतले नाही, तर मग आपण काय करायचं, अशा वेळेस मग जेव्हा आपल्याला ऑब्जेक्शन लावेल तर तेव्हा ते अपलोड डॉक्युमेंट्स म्हणून येईल, तर तेव्हा अपलोड करायचा. जर टाकता आले तर मी टाकले तेव्हा माझ्याकडनं टाकल्या गेले होते, आता पुन्हा आज करून बघितले तर तीनच घेतले, तीनच्यावर घेतले नाही आहे. हे जेव्हा मी केलं तेव्हा मला असा एरर आला याच्यामध्ये, तीन चार वेळा केलं मी सर्व डॉक्युमेंट्स. आणि काय करायचं डॉक्युमेंट्स करताना, बघा आता मी एक दोन फोल्डर केली, एक स्वतःच्या नावाचा म्हणजे फादरचा आणि सेल्फ बेनिफिशियर, म्हणजे यांचे जर दोन केले तर याच्यात टाकायचे आणि त्याच्याप्रमाणे मग हे आपण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, म्हणजे आपल्याला ते गडबड होणार नाही, असे तयार करून ठेवायचे. आणि याची जी साईज दिलेली आहे तर साईज पण हे महत्त्वाची आहे, साईज सांगतो आपल्याला इथे लिहिलेला आहे 75 KB ते 500 KB, 75 KB ते 500 KB याच याच्यामध्ये आपल्याला फाईल बनवायची आहे. आणि जनरल तुम्ही 400 ते 500 मधातच बनवा आणि चांगली स्पष्ट असली पाहिजे, तर ते बघा चांगलं स्कॅनर वगैरे हे करून त्याप्रमाणे हे करा. चला आता याच्याप्रमाणे आपण हे सर्व डाटा अपलोड केला. आता अपलोड केल्यानंतर मी जास्त फाईली केल्यामुळे माझा घेतलेला नाही आहे, तर त्याने तीनच पाहिजे होता, त्याला मी 2-3 वेळा करून बघितलं. आता बघा आता हे माझे झाले. हां आता इथं पुढचं सांगतो. आता या ठिकाणी तिथे केल्यानंतर मग आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येईल, पुढचं पेमेंटचं ऑप्शन, मग हे
हे आपलं 101 नंबर हे झालं पेमेंट घ्यायचं. पेमेंट घ्यायचं असेल जे आपल्याला घ्यायचं असेल ते घ्यायचं, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जे काय असेल ते याच्याप्रमाणे घ्यायचं. आता मी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड घेतो, पेमेंट प्रोसेस करतो आणि मी इथे QR कोड स्कॅन करतो, QR कोडच्या याच्याप्रमाणे पेमेंट करतो. 33 रुपये 60 पैसे आपल्याला भरायचे आहे, जास्त हे नाही आहे. आणि आधी करून बघा, 33 रुपये जाईल आपल्याला, पण आपल्याला लक्षात येईल काय आता प्रोसीड केली पेमेंटची. आता या QR कोडला आपण मोठं केला आणि QR चा आपण स्कॅनिंग करू. याला स्कॅनिंग केल्यानंतर मोबाईलमधून स्कॅनिंग करू, आपले 33 रुपये 60 पैसे जाईल आणि याच्यावर आपल्याला येईल. आणि समजा चुकलंही तरी आपल्याला माहिती राहील आपल्याला काय न्यायचं आहे तर. आणि आपण समजा संबंधित जे सेतूमधील क्लर्क राहतात तर ते आपल्याला सांगेल, एक तर ते मेसेज देईल का बा तुम्ही सर्व डॉक्युमेंट घेऊन सेतू कार्यालयात द्या, किंवा ते सांगेल का बा हे अपलोड करा. तर आपल्याला अपलोड ऑनलाईन करता येते, काहीच हे नाही आहे. सुरुवात करा तुम्ही, सुरुवात केल्यानंतर आपल्याला येईल. आणि वेळेवर न करता थोडं आधी करा म्हणजे आपल्याला हे होईल. आता मला आवश्यकता सध्या नाही आहे, पण आधी करून ठेवायचं. आणि हे आपल्याला दरवर्षी लागते, म्हणजे जे OBCचं असते हे क्रिमिलेअर बेस नॉन क्रिमिलेअर बेसवर असते, तर त्यामुळे आपल्याला हे प्रत्येक वर्षी काढावं लागेल. आता आपण QR कोड स्कॅन झालेला आहे आणि याच्याप्रमाणे आपलं पेमेंटचं हे झालेलं आहे, हे आपलं इथं आलेलं आहे. चला इथं आलं, सक्सेस झालं आणि आपलं हे झालं. आपण एवढ्या तीनच गोष्टी, हा इन्कम टॅक्सचं हे जोडायचं हे महत्त्वाचं आहे का, 3 वर्षाचं पाहिजे आपल्याला तहसीलदारांचं. तर मी तीनच एवढ्या गोष्टी जोडलेल्या सध्या, पाहू आता हे होईल. तर आता बघा या ठिकाणी, आता मी जे आधीचं झालेलं आहे माझं, जे ज्याला मायग्रेशन सर्टिफिकेट म्हटलेलं आहे, याला मायग्रेशन सर्टिफिकेटच म्हणते. याला याचं नाव असं मायग्रेंट सर्टिफिकेट याला नाव येत आहे. तर ठीक आहे, आता याच्याप्रमाणे हे जे आहे तर आता मी डाउनलोड करतो. आधी झालेलं हे बघा, फॉर्म नंबर 9 मी हे जे जोडलेलं आहे ते सर्व इथे या ठिकाणी आलेलं आहे. काय काय मी जोडलेलं होतं बघा, 9 ॲटम जोडलेले आहे. तेव्हा मी फक्त जोडताना 4 जोडले होते, ऑब्जेक्शन लागलं होतं, त्याच्यावर हे क्लिअर केलं, त्यांना जे डॉक्युमेंट्स पाहिजे होते. आणि याप्रमाणे हे सर्व जनरेट झालं. बघा हे तारीख 15/9/2015 अप्लिकेशन डेट, आणि इश्यू झाली 7/10/2022, आणि ही सिग्नेचर वगैरे डिजिटल, म्हणजे हे पूर्ण तयार झालेलं आहे. मी पूर्ण तयार केलं पहिल्या याच्यात, आणि हे दुसरं एक नाव टाकून एक अजून पुन्हा तयार करून दाखवलं आपल्याला. समजा जर याच्यात मला काही ऑब्जेक्शन येईल, हे आजचं आहे आपलं डन झालं पेमेंट, तर याच्यात जर काही असेल तर मी तुम्हाला वाटल्यास कळवेल का मला काय काय ऑब्जेक्शन आलं होतं. तर आता एक बघा, आता इथे आपण पुन्हा हे करू. बघा आता हे आपण पूर्ण केलं, आता आपण मूळ याला आलो डॅशबोर्डला. तर डॅशबोर्डला आल्यानंतर काय होते का, इथे समजा आता जसं डन वगैरे तर इथे ऑब्जेक्शन येऊन जाते, तर इथे काय म्हणतात का, इथे बघा डॉक्युमेंट्स अपलोड करा, डॉक्युमेंट स्टेटस इथं जसं आहे की नाही, तिथं अपलोडचं स्टेटस येते. मग अपलोड करायचं, त्यांनी जे जे म्हटलं ते 50 KB ते 500 KBच्या मधात हे करायचं आणि अपलोड करायचं. पुन्हा जसं आता माझ्या याचा याला यांनी ऑब्जेक्शन लावलं होतं, दोन्ही याला लावलं होतं, तर दोन्ही याला मी क्लिअर केलं. तर नॉन क्रिमिनलला यांनी हे केलं होतं, मग 14 पुन्हा अपलोड केलं, डन झालं ते पेमेंट स्टेटस झालं होतं. इन प्रोसेस पेंडिंग, आता सध्या पेंडिंग आहे, एक पेंडिंग आहे, ही पण पेंडिंग आहे, आणि इथं आपण पेमेंट भरलं नाही. समजा आता करता करता तुम्हाला असं वाटलं आपला डाटा चुकलेला आहे, तर ठीक आहे, जर चुकला असेल तर हे असं राहून पेमेंटपाशी राहू द्यायचं, पुन्हा डबल करायचं. आता माझं हे चुकलं होतं, कारण की एक सर्टिफिकेट एक अटॅच नव्हतं झालं आणि ते डन केलं गेलं होतं, तर त्याच्यामुळे हे केलं. तर याप्रमाणे हे असं आपलं सर्टिफिकेट तयार होते. तर याप्रमाणे हा या व्हिडिओमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर याप्रमाणे आपण पाहून घ्यायचं कसं होते. तर यामध्ये आपण एवढंच एक पूर्ण ही वर्डची फाईल केलेली आहे, तर त्याच्यामध्ये थोडं माहिती दिलेली आहे काय काय सर्टिफिकेट लागते वगैरे हे ते, हे पण आपल्या वेबसाईटला टाकतो, वेबसाईटवरून आपल्याला मिळून जाईल. आणि इथून आणि आपलं मोजके 8-10 जे डॉक्युमेंट्स आहेत ते काढून ठेवायचे, म्हणजे आपल्याला फायदा होईल याचा. तर आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.